नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. आग्रा शहराचे नाव बदलण्याची भाजप आमदारांनी केली मागणी, जगन प्रसाद गर्ग यांनी केली मागणी. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर चित्रपटाला प्राईम टाईम शो द्या, अन्यथा आंदोलन करू, मनसेचा इशारा. जम्मू काश्मीरमध्ये दोन आतंकवाद्यांना कंठस्नान, पुलवामा जिल्ह्यात झाली चकमक. शहीद जवान गणेश दंदाले यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. देऊळगाव राजा गावावरती शोककळा. आणि विनोदी कलाकार सुनील पाल यांचा आचार्य विनोबा भावे रुग्णालयावरती आरोप, हलगर्जीपणामुळे गेला बहिणीचा जीव. आता पाहूया सविस्तर वृत्त. आग्रा शहराचं नाव अग्रवाल किंवा अग्रवन करा अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे. भाजप आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी ही मागणी केली आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. आग्रा या नावामागे कोणतीही पार्श्वभूमी नाही किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व नाही. पूर्वी या ठिकाणी जंगल होती आणि अग्रवाल समाज या भागामध्ये राहत होता. अग्रवालांचा मोठा वारस असलेल्या या शहराचं नाव आता अग्रवाल किंवा अग्रवन असं करावं अशी मागणी भाजप आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी केली आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले आग्र्यातील ताजमहल पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. आग्र्याला नवी ओळख मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे सरदानामधील संगीत सोम यांनी मुझफ्फराबादचं नाव बदलून लक्ष्मीनगर करण्याची मागणी केली. शहराचं नाव बदलण्याची स्थानिकांची मागणी असल्याचं सोम यांनी म्हटलं आहे. भाजप सरकारचं गतवैभव पुन्हा मिळवून देत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद शहराचं प्रयागराज आणि फैजाबादचं नाव अयोध्या करण्याची घोषणा केली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटाला प्राईम टाईमचा शो न मिळाल्यास मनसेने खळखट्याचा इशारा दिला आहे. कल्याण भागामध्ये अनेक मराठी भाषिक राहतात, मात्र सिनेमॅक्स चित्रपटगृहामध्ये केवळ दुपारी 3 वाजताचा सिनेमाचा शो दिला आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेने हा इशारा दिलाय. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटाचा दिवसभरात एकच शो होत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार अर्थात हरहुन्नरी अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा चित्रपट पाडव्याच्या मुहूर्तावरती म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. राज्याच्या विविध भागात हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. कल्याण भागात अनेक मराठी भाषिक राहतात, मात्र सिनेमॅक्स चित्रपटगृहामध्ये केवळ दुपारी 3 वाजता या सिनेमाचा शो आहे. दुसरीकडे आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्या ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपटाचे दिवसातून 8 खेळ आहेत. आधीच दिवाळीचे दिवस, त्यात मराठमोळ्या सिनेमाला अडनिडी वेळ दिल्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय होत असल्याचा दावा मनसेने केला आहे. हिंदी सिनेमामुळे मराठी चित्रपटांची होणारी गळचिपी हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. मनसे या विरोधात अनेक वेळा आवाज उठवताना दिसते. मनसेला आज प्राईम टाईम न मिळाल्यास मल्टिप्लेक्स फोडण्याचा इशारा कल्याण मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी सिनेमॅक्सला दिला आहे. मल्टिप्लेक्स चालकांना दुपारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे या चित्रपटात डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. अभिजित शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाची दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये ही चकमक झाली. तरी तिकून परिसरात जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. ज्या ठिकाणी चकमकी झाल्या तिथून जवानांनी मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र आणि स्फोटके जप्त केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिकून परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच पूर्ण परिसराला चोहोबाजूने घेरले गेले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये 2 दहशतवादी ठार झाले. काल पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरामध्ये झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला जवानांनी ठार केले.
काल आणि आज झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली असून ते सगळे पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. संरक्षण दलाने नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दलाने सुरू केलेल्या कारवाईदरम्यान स्थानिकांनी सेनेला मोठ्या प्रमाणात विरोध केला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. कारगिलच्या गुन्नेर येथे 114 बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील गणेश दिनकर दंदाले या जवानाला वीरमरण आलंय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. दरम्यान आज त्यांच्यावरती खल्याळ गव्हाण येथे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील गणेश दंदाले हे 2 वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. ते कारगिल येथे गुन्नेर येथे 114 बटालियनमध्ये देशाच्या सुरक्षितेसाठी सेवा देत होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येवरती गणेश शहीद झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियाला कळाली. त्यावेळी संपूर्ण दंदाले कुटुंब शोकसागरात बुडाले. शहीद जवान गणेश यास आजी आजोबा आई वडील एक लहान भाऊ असा परिवार असून ते शहीद झाल्याच्या दुःखद घटनेने कुटुंबाला धक्का बसला. लग्न न झालेल्या आपल्या घरातील सुपुत्रास ते मुकले होते. सकाळी जवानाचे शव पेटीत ठेवून औरंगाबाद विमानतळावरती उतरवण्यात आली. यावेळी कारगिल बटालियनचे सुभेदार व्यंकटेश आणि औरंगाबाद रेजिमेंटचे सुभेदार शशिकांत सिंग यांच्यासह सैनिक जवान गणेश यांचा मृतदेह घेऊन सकाळी गावात पोहोचले. त्यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी भारतमाता की जय, शहीद जवान अमर रहे या घोषणा दिल्या. यावेळी सुभेदार व्यंकटेश, सुभेदार शशिकांत सिंग यांच्यासह सुरक्षा विभागाने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली दिली. तर सैन्य जवानांनी हवेत 3 राऊंड फायर करून शहीद जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण केली. दरम्यान कारगिल येथे शहीद झालेल्या गणेश दंदाले यास अंतिम निरोप देण्यासाठी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी वातावरण भावपूर्ण बनले होते. परिसरातील हजारो नागरिक अंत्यविधीसाठी उपस्थित होते. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. विनोदी कलाकार सुनील पाल यांनी आपल्या बहिणीचा मृत्यू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप केलाय. शिकाऊ डॉक्टरांकडून आयसीयूमध्ये उपचार होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पाल यांच्या बहिणीवरती वर्ध्यातील आचार्य विनोबा भावे रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने या आरोपांचं खंडन केलंय. 2 दिवसांपासून समाधानकारक उपचार होत नसल्याचा आरोप सुनील पाल यांनी केला आहे. शिकाऊ डॉक्टरांकडून आयसीयूमध्ये उपचार होत असल्याचं पाल यांचं म्हणणं आहे. सुनील पाल यांनी आयसीयूतील एक व्हिडिओसुद्धा काढला आहे. सावंगी रुग्णालयामध्ये योग्य उपचार मिळत नसल्याचं सांगत पाल यांनी आपल्या बहिणीवरती उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात नेलं, पण तिथे शारदा पाल यांचा मृत्यू झाला. सावंगी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच बहिणीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सुनील पाल यांनी केला आहे. सुनील पाल यांच्या आरोपाचं आचार्य विनोबा भावे रुग्णालय प्रशासनाने खंडन केलं आहे. उलट सुनील पाल यांनीच रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये शिरून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे. पाल यांच्या बहिणीला सुरुवातीला हिंगणघाट येथे उपचार करून आणले होते. पॅनक्रियाटिस या आजाराने त्यांची बहीण त्रस्त होती. त्यांच्यावरती योग्य उपचार करण्यात आले. आयसीयूत प्रशिक्षित डॉक्टर होते. उपचारात हलगर्जी केले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. नहीं नहीं क्यों नहीं करेंगे आप मुझे बताओ. पेशेंट इतना क्रिटिकल कंडीशन में है और ये लोग जूनियर से करवा रहे हैं. ये दत्ता मेघे सावंगी हॉस्पिटल है और दत्ता मेघे ने खोला हुआ है और पेशेंट यहाँ पे लास्ट स्टेज पर है. और ये कितने साल से कर रहा है तो बता जल्दी, बता जल्दी जल्दी बता. सेकंड ईयर का है ना. हाँ, और ये यहाँ पे कोई भी किसी को कुछ नहीं पता. आज मैंने अपने सगी सिस्टर को खो दी है जस्ट बिकॉज ऑफ डॉक्टर की लापरवाही. हिंगन घाट के डॉक्टर तुलस्कर के पास वो गई थी. पेट में कुछ इन्फेक्शन था. इन्फेक्शन की वजह से ज़्यादा जब बढ़ने लगा तो उनको दत्ता मेघे सावंगी वर्धा हॉस्पिटल में एडमिट करना पड़ा, वर्धा डिस्ट्रिक्ट में. और वहाँ पर
एक दिन एडमिट करना पड़ा, दूसरे दिन पता नहीं उन्होंने क्या दवा दी, हीवी डेज पता नहीं डोज क्या दिया, जिसकी वजह से वो कोमा में चली गई। दो दिन कोमा में रही और उसके बाद डॉक्टर ने कह दिया कि अब आपका इनकी कोई गारंटी नहीं, इनकी गारंटी ख़त्म है। महंगे महंगे दवाइयाँ पिलाई, बहुत महंगे महंगे इंजेक्शन दिए, हाथ पाँव बांध के इलाज किया, और असली डॉक्टर का तो पता ही नहीं था। सब जूनियर्स घूम रहे थे वहाँ पर, क्योंकि दत्ता मंगेशकर वहाँ पर मेडिकल कॉलेज भी है, तो वहाँ से वो लोग ट्रेनीज को भी वहाँ पर काम पे रखते हैं। नर्सेस भी ट्रेनी है, डॉक्टर भी ट्रेनी है, और ये सब कुल मिलाकर उन्होंने सीधी सीधी भाषा में कहूँ तो एक तरह से मेरे सिस्टर की हत्या कर दी। वर्धा डिस्ट्रिक्ट वालों, मैं चाहता हूँ कि आप लोग, हम सब लोग मिलकर इस हॉस्पिटल पर केस करें, ताकि ये ऐसे दोबारा किसी गरीब के भाई बहन के साथ, किसी के परिवार के साथ ना खेल सके। सुनील पाल यांची बहीन जी 42 वर्षाची होती, ती आमच्याकडे ICU मध्ये 7 तारखेला पहाटे 3 वाजता ॲडमिट झाली। तिला पॅनक्रेटायटिस हा आजार होता आणि यासाठी ती मागचे 4 ते 5 दिवस हिंगणघाट येथील एका रुग्णालयामध्ये भरती होती। तर पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये आली तेव्हाच ती सिरियस कंडिशनमध्ये होती, आणि ती किती सिरियस आहे याचं आमच्या डॉक्टरांनी बघून त्या दिवशीच त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं। तरी त्यांनी त्यांच्या विनंतीवरून आम्ही पेशंटला सरळ ICU मध्ये ॲडमिट केलं, आणि ती जवळपास आमच्याकडे 36 तास होती, आणि 8 तारखेला दुपारी जवळपास 12 ते 12:15 दरम्यान सुनील पाल ICU मध्ये आले। कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कोणत्याही सिनियर डॉक्टरला न भेटता ते सरळ ICU मध्ये गेले, आणि ICU मध्ये जाऊन त्यांनी तिथे जे मॉनिटरिंगसाठी किंवा जे ICU मध्ये रेसिडेंट डॉक्टर्स होते यांच्यावर दबावतंत्र वापरून आणि त्यांच्याकडे जबरदस्तीने वदवून घेऊन की इथे कोणी सिनियर नाही आहे, हेच ट्रीट करत आहे, अशा पद्धतीचा व्हिडिओ तयार केला। पण ॲक्च्युअल परिस्थिती अशी आहे की सिनियर डॉक्टर्स तिथे पाहत होते, सिनियर डॉक्टरांनी त्यांना पेशंटला बघितलं आहे, सिनियर डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांशी म्हणजे त्यांच्या आई आणि वडिलांशी आणि बहिणीशीसुद्धा पेशंटची कंडिशन कशी आहे याबद्दल पूर्ण माहिती दिली होती, आणि ज्यावेळी ते ICU मध्ये आले त्याही वेळी आमचे सिनियर डॉक्टर तिथे उपलब्ध होते। परंतु अशा पद्धतीनं ICU मध्ये येणं, जो अतिसंवेदनशील एरिया आहे तिथे अगदी सिरियस पेशंट भरती असतात, आणि अशा सर्व पेशंटच्या सोबत तिथे त्यांचे नातेवाईक पण उभे आहेत, हॉस्पिटलचा स्टाफ पण उभा आहे, आणि अशा वेळी ICU मध्ये हे जे त्यांनी रेकॉर्डिंग केलं, ही जी पद्धत आहे ही अतिशय अयोग्य पद्धत आहे, आणि त्यांचे जे आरोप आहेत की ICU फक्त ज्युनियर डॉक्टरच बघतात किंवा इथे पेशंटचे ट्रीटमेंट ज्युनियर डॉक्टरच करतात, तर हे अगदी म्हणजे अशी परिस्थिती नाही आहे। आम्ही याचं खंडन करतो आहे, सिनियर डॉक्टर्स असतात, सिनियर डॉक्टरच पेशंटची ट्रीटमेंट करतात, आणि त्याही वेळी सिनियर डॉक्टर उपस्थित होते। विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा। सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली, यावेळी त्यांनी बहिणीकडून आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं म्हटलं। याच पद्धतीने राज्याचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील हे चोपडा येथे आपल्या बहिणीच्या घरी गेले आणि त्यांनी तेथे भाऊबीज साजरी केली। भाऊबीज आहे त्यामुळे दरवर्षी कितीही व्यस्त असलो तरी मी माझ्या बहिणीकडे येतो आणि दरवर्षी भाऊबीज साजरी करतो। आईचा आशीर्वाद हा असतोच, पण बहिणीचा देखील आशीर्वाद तितकाच महत्त्वाचा असतो। तो आशीर्वाद मिळवण्यासाठी आजचा सण महत्त्वाचा आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। आज भाऊबीजेचा पवित्र सण आहे आणि त्यानिमित्तानं बहिणीकडे या ठिकाणी आलो होतो। दरवर्षी किती धकाधकी असली तरी या दिवशी मी निश्चितपणे बहिणीकडे येत असतो। आईरूपी आशीर्वाद या निमित्तानं मिळत असतात आणि कामाची ईर्ष्या वाढत असते। कायम बहिणीचं आशीर्वाद हा पाठीशी राहावा, ते आणि आम्ही सगळेजण सुखात राहावे हीच देवाचरणी प्रार्थना। सचिन गोसावी, शालिनी प्लस, जळगाव। बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ,
अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है। रसिक लाल लोकमान्य तिल, ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांती नंतर बातमीपत्र मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत पाहूयात। पुढील वृत्त, बहीण भावाचे नाते दृढ करण्यासाठी आपल्याकडे भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भाऊबीज घालण्यासाठी बहिणीच्या घरी जातो। बहीण त्याला ओवाळते आणि भाऊ तिला भाऊबीज घालतो। अशाच पद्धतीने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आपल्या बहिणीच्या घरी गेले आणि तेथे त्यांनी भाऊबीज साजरी केली। त्याच पद्धतीने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आपल्या बहिणीच्या घरी गेले आणि तेथे त्यांनी भाऊबीज साजरी केली। आज भाऊबीज आहे, त्यामुळे दरवर्षी कितीही व्यस्त असलो तरी मी माझ्या बहिणीकडे येतो आणि दरवर्षी भाऊबीज साजरी करतो, असे गिरीश महाजन यांनी म्हटले। भाऊबीज म्हणजे बहीण भाऊ यांचे नाते दृढ करणारा सण। भाऊ मंत्री झाल्यापासून माझी भेट ही भाऊबीजेला होते। माझ्या भावाची अशीच प्रगती हो, माझा जसा भाऊ आहे तसा पूर्ण महाराष्ट्राचा भाऊ तो हो, अशी इच्छा कीर्ती महाजन यांनी व्यक्त केली। आज भाऊबीज सारखा पवित्र दिवस, भाऊ मंत्री झाले तेव्हापासून आज बऱ्याच वर्षानंतर भाऊची आणि माझी भेट झालेली। आज भाऊंना औक्षण करताना मला मनस्वी आनंद होत आहे आणि या भाऊबीजेच्या निमित्ताने त्याची अशीच प्रगती हो, तो भाऊ फक्त माझा न राहता संपूर्ण महाराष्ट्राचा भाऊ बनो, त्याची प्रगती हो, हीच मी देवाचरणी प्रार्थना करते आणि त्याला भरभरून शुभेच्छा देते। आणि अजून मोठं पद मिळो, आणि अजून आणखी मोठं पद त्याला मिळेल हीच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे आणि त्याला शुभेच्छा देतो। सचिन गोसावी, शालिनी प्लस, जळगाव। उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका दुष्काळग्रस्त म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे। पाऊस न पडल्यामुळे तालुक्यामध्ये आणि खामसवाडीमध्ये गेले कित्येक महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडत आहे। पाहुयात हे वृत्त। गावकरी खासगी बोर मालक वसंत यादव, पदमसिंग राठोड, सचिन शेळके, वसंत जोशी, भगवान पाटोळे, माऊली जोशी अशा अनेक खासगी बोरमधून पाणी भरत असताना सुद्धा शासनाने अधिग्रहण केले नाही। ग्रामपंचायतने बोर अधिग्रहण करावीत म्हणून तहसील कार्यालय कळंब येथे सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी उपोषण केले, परंतु त्याची दखल घेतली नाही। तहसीलदार अशोक नांदलगावकर यांनी खामसवाडी येथून खासगी बोर मालकांना सांगितले, तुम्ही का पाणी दिलं तुम्हाला कुणी सांगितलं होतं? गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या आदेश येईपर्यंत तुम्ही पाणी देऊ नका। सध्या पाण्याचा तुटवडा असताना सुद्धा तहसीलदार यांनी असे म्हटल्यामुळे गावकरी संताप व्यक्त करत आहेत। खामसवाडी हे गाव 20,000 लोकसंख्येचे असल्यामुळे कमीत कमी 10 बोर अधिग्रहण करावेत अशी मागणी ग्रामपंचायतसह गावकऱ्यांनी केली आहे। एक वर्ष झालं दुष्काळ पडलाय, पाणी नाही, जनावराला चारा नाही। माझी आई 60-65 वर्ष झाले, हिला पाण्याला यावं लागते। मला बी शेतात 2 गुरं आहे, ती 2-4 लेकरं आहे, ती पण पाणी नाही, अन्न नाही। 2 वर्ष झालं या द्वाच्या बोरचं पाणी पेताव, त्याला रुपया नाही। ग्रामपंचायतनं 1 रुपया दिला नाही, अगर शासनानं अधिग्रहण केलेलं नाही ना, काही नाही ना, काही नाही, 1 रुपयासुद्धा नाही। तर ह्या ग्रामपंचायतनं असं लागलं शासनानं त्याच्या अधिग्रहणमध्ये नाव घ्यावं आणि त्याला मोबदला द्यावा, देण्यात यावा। नाही जर अधिग्रहण घेतलं तर ग्रामपंचायतलाही काही म्हातारी लेकर समजी नेते मोर्चा, पुन्हा घागर मोर्चा नेते। 2 झालं दुष्काळ पडलाय, या द्वाच्या बोरचं पाणी 2 झालं भरतो, या द्वाला पैसे भेटले नाहीत। कुणी पैसे द्यावं? ग्रामपंचायतनं का शासनानं? ग्रामपंचायतनं, शासनानं। नाही जर तुम्हाला ग्रामपंचायतनं पैसे दिले तर तुम्ही काय करणार हो? सगळ्या महिला शिवाजी बोबडे, शालिनी प्लस, कळंब, उस्मानाबाद। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पेंढुरू या गावामध्ये सखुबाई कस्तुरे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली, त्यामुळे जिल्ह्यामध्ये वाघाची दहशत पुन्हा एकदा पसरली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पेंढुरू या गावातील सखुबाई कस्तुरे ही महिला वाघाच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली। सखुबाई काल आपल्या शेतामध्ये शेतीचे कामे करायला गेल्या होत्या। रात्री परत न आल्याने गावकऱ्यांनी शोध घेतला असता सखुबाई यांचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाच्या बाजूला वाघाच्या पायाचे ठसे मिळून आले। सततच्या व्याघ्र हल्ल्याने गावकरी आणि शेतकरी हैराण झाले असून वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे। गेली होती ते पाहण्यासाठी, तिथून भोवतांचे धाडण्या का माझे सखुबाई राहुल कस्तुरे,
माझे सखूबाई सरळ कस्तुरे हे दंडावर गेली. दंडावर गेल्या तिथे भोवतालच्या थोड्या झाडा होती ते कापासाठी गेली. मग आम्ही सायंकाळीला वाजपाईला धान कापून गेला, घरी नाही दिसली तर मग आम्ही गांजराला गेला. रात्रपाई आम्हाला मिळली नाही, सकाळी गेलो सकाळी मिळाली. मग वन विभागवाल्याला माहिती दिला, पोलिसांना माहिती दिला, त्यांना पंचनामा केला. राकेश दुर्गे, शालिनी प्लस, चंद्रपूर. वर्धा तालुक्यातील सुरगाव येथील कुंदन वाघमारे या शेतकऱ्याने सरकारी नोकरी सोडून घरी असलेल्या शेती व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित करत लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. पाहूया त्यांची ही कृषी यशोगाथा. वर्धा तालुक्यातील सुरगाव येथे कुंदन वाघमारे या शेतकऱ्याने सरकारी नोकरी सोडून घरी असलेल्या शेती व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित केले आणि लाखोंचे उत्पन्न मिळवले. त्यांच्याकडे एकूण 23 एकर शेती आहे. त्यामध्ये आता 4.5 एकर मध्ये केळीचे पीक घेतले. मागच्या वर्षी त्यांनी मार्च महिन्यामध्ये जैन इरिगेशनची G9 ही व्हरायटी लावली आणि त्यामधून त्यांना 1 वर्षाला 20 लाखांचे उत्पन्न घेण्यास यश मिळालं. तर ते सध्या आपल्या शेतात केळीच्या पिकाचे दुसरे पीक म्हणजेच खोडव्यापासून उत्पन्न घेत आहे असे ते सांगतात आणि त्यातून त्यांना यावर्षीसुद्धा 20 लाखांचं उत्पन्न मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. केळीच्या पिकांना ते धाम नदीचेच पाणी वापरतात. त्यांच्याकडे केळीची सध्या 6 प्लॉट आहेत. ठिबक सिंचनाद्वारे केळीच्या पिकांना ते पाणी देत असतात. केळीच्या पिकांना जीवनामृत हे खत ते स्वतः बनवून पिकांना देतात. वर्धेत केळीचे उत्पादन घेणारे कुंदन वाघमारे हे केळीचे आयकॉन म्हणून ओळखले जातात. मी पवनार येथील शेतकरी असून माझ्याकडे 27 एकर शेती आहे. 27 एकरात जैन इरिगेशनचं पूर्ण ड्रीप सिस्टम लावलेली आहे. सेंट्रलाइज व्हॉल सिस्टमनी मी पूर्ण ड्रीप टाकला आहे. 27 एकरापैकी माझ्याकडे 23 एकरात जैन टिश्यू कल्चरचे G9 नावाची व्हेरायटी आहे. जैन कंपनीकडूनच आपण टिश्यू कल्चर रोपाची उचल करतो. एक रोप 15 रुपयाप्रमाणे आपल्या शेतापर्यंत पोहोचता येतं. एका एकरात 1452 झाडं बसतात. ही बाग 20 फरवरी रोजी लावलेली आहे. 20 फरवरी लावत असताना सुरुवातीला नांगरणी करून बेड केल्या आपण. त्यानंतर लागवड केली. उन्हाची व्यवस्थापनापासून झाडाची व्यवस्था करण्याकरिता आपण याच्या मधामध्ये बोरूची लागवड केली होती. बोरू हा खूप झपाट्याने वाढत असल्यामुळे उन्हापासून रोपांचं संरक्षण होते. त्याप्रमाणे जनरली सगळे आपल्या देशात 70% शेतकरी ही जून जुलै ऑगस्ट या महिन्यात लागवड करतात. विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. दिवाळीनिमित्त आपल्या घरापासून ते शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी विविध रंगांच्या प्रकाशात पंत्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो. याच उत्सवात क्रांतिकार हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्मवाड्यावरती राजगुरुनगर शहरातील तरुणांनी एकत्र येऊन दीपोत्सव साजरा केलाय. आपल्या गावातील अनेक तरुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा देऊन हसत हसत पासावरती गेले. याच हुतात्म्यांच्या जन्मभूमीत दीपावली निमित्त पाडव्याच्या मुहूर्तावरती संपूर्ण राजगुरु वाडा पंत्या लावून लखलखीत करण्यात आला होता. देशाच्या नकाशातील तिरंग्यात रांगोळी काढून दिव्यांनी सजवण्यात आली होती आणि राजगुरु यांचा जन्मवाडा दिव्यांनी उजळला गेला. गेल्या 8 दिवसापासून सोशल मीडियावरती जाणीव ग्रुपच्या माध्यमातून राजगुरु वाड्यावरती होणाऱ्या दीपोत्सवासंदर्भात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्याला प्रतिसाद देत गावागावातील तसेच राजगुरुनगर शहरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दीपोत्सवात आम्ही राजगुरुनगरकर हा ग्रुप देखील सहभागी झाला होता. क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मवाड्याच्या प्रवेशद्वारापासून ते जन्मखोली आणि समोरील गार्डन ध्वजस्तंभ या सर्व परिसरामध्ये दिवे लावण्यात आले होते. क्रांतिकारकांच्या शौर्याचे कौतुक पवित्र अशा भीमनदीच्या तीरावरती असणाऱ्या या क्रांतिकारकांच्या वाड्याचे दीपोत्सवामुळे रूपच पालटले होते. डोळे दिपवून टाकणारा हा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान आपल्या क्रांतिकारकांच्या शौर्याचे कौतुक राजगुरुकरांमध्ये दिवसेंदिवस वाढतच असताना तरुणांचा मोठा सहभाग देखील यात दिसून येत आहे. आशिष तिवारी, शालिनी प्लस, पुणे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. एक मिनट. जानते मेरे बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी नॉन ब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं.
मैं आपको पारसी दिख रहा हूँ। आप पारसी नहीं है, आप पारसी नहीं है, है? आप दादा भाई नौरो जी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है। मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? तो फिर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल करते हो, शर्म नहीं आती तुहानू? हेलो, पैसे पार देना पाजी। फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी फिर ते मैं उन्हें भी फड़ लैंदा। आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है। शाबाश, सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील वृत्त। आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नात्यांसाठी वेळ काढताना अनेकांची धांदल उडते, मात्र तरी देखील भाऊबीजेच्या दिवशी माणूस कितीही बिझी असला तरी आपल्या बहिणीसाठी वेळ हा काढतोच। अशाच पद्धतीने एक अनोख्या पद्धतीची भाऊबीज नाशिकमध्ये साजरी करण्यात आली आहे। पाहूयात या भाऊबीजेचा हा रिपोर्ट। नाशिक येथील साईखेडा या गावामध्ये कुटे परिवाराने अनोख्या आणि विरळी पद्धतीने भाऊबीज साजरी केली। या भाऊबीजेची चर्चा समस्त परिसरात होऊ लागली आहे। आपल्या परिवारामधील सर्व भाऊ आणि बहिणी एकत्र येऊन एकाच मंडपामध्ये भाऊबीज साजरी करत अख्ख्या महाराष्ट्राला एक आगळा वेगळा अनोख्या नात्यांचा संदेश या कुटे परिवाराने दिलाय। अमोल जाधव, शालिनी प्लस, नाशिक। पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आग लागल्याची घटना समोर आली। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र या आगीमुळे प्रचंड नुकसान मात्र झालंय। पाहूयात या संदर्भातली ही बातमी। पुण्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या। खडकी रेल्वे स्टेशन समोर रस्त्यावरती एका गाडीने बॅटरीचे शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला। खडकी कॅन्टोनमेंट अग्निशमन केंद्राकडे रात्री 7:10 खबर मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी आणि जवानांनी जाऊन गाडी पूर्णपणे विझवली। या घटनेत गाडीचे इंजिन पूर्णपणे जळाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तर दुसरी घटना गणेशपेठ बुरुडाळी येथे रात्री 10:04 सुमारास समोर आली। अग्निशमन दलाच्या 7 बंब आणि 1 टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले। गणेशपेठ येथे पडीक वाड्यात बांबूंचे साहित्य आणि भंगार सामानाने पेट घेतला असल्याने या आगीने मोठ्या प्रमाणामध्ये वणवा पेटवल्याचे रूप धारण केले होते। या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बुरुडाळीमध्ये आग आटोक्यात आणायला अग्निशमन दलाला यश मिळालं। आशिष तिवारी, शालिनी प्लस, पुणे। दिवाळीच्या पाडव्याला नाथजोग्यांकडून गवळण काढण्याची जुनी परंपरा आहे। घरोघरी फिरून नाचगाणे करून हक्काची दिवाळी भेट नाथजोग्यांकडून मागितली जाते। आजही ही परंपरा वर्ध्यामध्ये सुरू आहे। वर्धा जिल्ह्यातील उरुळ या गावामध्ये बाहेर गावावरून आलेले नाथजोगी हे मुक्कामी असून ते दिवाळीच्या पाडव्याच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून नाचगाणे करत भजने गाणे गवळण आणि नाटक म्हणत घरोघरी जाऊन आपल्या हक्काची दिवाळी भेट मागत आहेत। या नाथजोगी समाजाच्या लोकांची ही रूढी परंपरा शेकडो वर्षापासूनची जुनी आहे। या धावपळीच्या आणि तांत्रिकतेच्या युगात देखील ही प्रथा आजही सुरू आहे। गवळणीची आहे, आमच्या आई बापाला आमच्या आई वडिलाला पण आमचा हा शौक होता। हा शौक असल्यामुळं आम्ही 12 महिन्यातून एक बार गण गवळण आम्ही गाई म्हशी खेळवतो, आम्ही गण गवळण काढतो। आमचा हा नियम आहे, आम्ही या नियमाप्रमाणे दर वर्षाप्रमाणे आम्ही गवळण हे ते आम्ही काढत असतो। विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा। शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर। आग्रा शहराचे नाव बदलण्याची भाजप आमदारांनी केली मागणी, जगन प्रसाद गर्ग यांनी केली मागणी। आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या, अन्यथा आंदोलन करू, मनसेचा इशारा। जम्मू काश्मीर मध्ये 2 आतंकवाद्यांना कंठस्नान, पुलवामा जिल्ह्यात झाली चकमक। शहीद जवान गणेश दंदाले यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार, देऊळगाव राजा गावावरती शोककळा। आणि विनोदी कलाकार सुनील पाल यांचा आचार्य विनोबा भावे रुग्णालयावरती आरोप, हलगर्जीपणामुळे गेला बहिणीचा जीव। तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत रहा
शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तव्यचा. नमस्कार.